यश सर अलवेज बी अलर्न मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची न्यूज घेऊन आलेलो आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र शासनाने दहावीचं वेळापत्रक डिक्लेअर केलेलं आहे भले ते टेंटेटिव्ह असेल पण त्याच्या तारखा निश्चित केलेल्या आहेत दिनांक पंधरा मार्च ते अठरा एप्रिल या दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे त्यामुळे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आता पुन्हा जोरदार तयारीला सुरुवात करावी लागेल आणि यासाठीच आता आपण इयत्ता आठवी आणि इयत्ता नववी व्हिडिओच्या ऐवजी फक्त दहावीच्या व्हिडिओवर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत तर आज आपण सर्वप्रथम इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण एक समरूपता यातील काही संकल्पना पाहणार आहोत त्याच्यावर काही उदाहरणं सोडून घेणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी आता आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहावं जेणेकरून विविध प्रकारच्या गणिताच्या संकल्पना आपण आता दहावीची परीक्षा होईपर्यंत शिकणार आहोत त्याचबरोबर काही विज्ञानाच्या संकल्पना सुद्धा शिकणार आहोत सो so, स्टे कनेक्टेड आता आपण सुरुवात करूया गणित भाग दोन घटक समरूपता दहावी गणित दोन प्रकरण एक सर्वप्रथम त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचं सूत्र आपल्याला माहितीच आहे एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढताना आपण एरिया ऑफ ट्रँगल अशा पद्धतीने लिहित असतो आणि त्रिकोणाच्या पुढे जो त्रिकोण असेल त्याचं नाव लिहित असतो जसं एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर आणि त्याचप्रमाणे पाया म्हणजे बेस आणि उंची म्हणजे इंग्रजीमध्ये हाईट म्हणजे ते सूत्र तयार होते वन अँड हाफ इन टू बेस इन टू हाईट या ठिकाणी बेस आणि हाईट लिहिण्याचं उद्दिष्ट एवढंच की आपण शॉर्टमध्ये संक्षिप्त रूपामध्ये ऐवजी बी लिहू शकतो आणि उंचीच्या ऐवजी एच लिहू शकतो जसं या पद्धतीने म्हणजेच त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले बी गुणिले एच बी म्हणजे पाया आणि उंची म्हणजे एच आपण घेऊ शकतो त्रिकोण ए बी सी जर आपण घेतला तर त्रिकोण ए बी सीमध्ये ज्या वेळेला आपण उंचीचा विचार करतो त्यावेळेला उंची ही आपण त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून त्या शिरोबिंदूच्या समोरील बाजूवर लंब काढलेली रेषा खासते म्हणजेच जर आपण पाहिलं या त्रिकोणामध्ये बिंदू एपासून जर बी सी या समोरच्या बाजूवर आपण जर लंब काढला तर हा जो काढलेला लंब आहे ए डी ही उंची असेल आणि ज्या समोरच्या बाजूवर तो आपण लंब काढलेला असतो ती बाजू म्हणजे त्या उंचीच्या संदर्भात पाया असते अशा रीतीने ह्या त्रिकोण ए बी सीमध्ये शिरोबिंदू एपासून काढलेली ही जी उंची ए डी आहे ही उंची पाया बी सीच्या संदर्भात आहे म्हणून आपण सांगू शकतो ह्या त्रिकोण ए बी सीमध्ये उंची ए डी आणि पाया बी सी आहे अशाच प्रकारे याच त्रिकोणामध्ये आपण दुसऱ्या शिरोबिंदू पासूनसुद्धा उंची काढू शकतो जसं हे दुसऱ्या क्रमांकाची आकृती पहा तोच त्रिकोण आपण ए बी सी घेतलेला आहे आता शिरोबिंदू बीपासून समोरची बाजू ए सी त्यावर समजा आपण लंब काढला जसं आपण बीपासून इकडे हा लंब आकृती दाखवल्याप्रमाणे काढला बीई ही आता उंची झालेली आहे आणि पाया समोरच्या बाजूवर म्हणजे बाजू कोणती आहे इकडे ए सी ए सीवर लंब काढलेला आहे म्हणून ए सी हा काय झालेला आहे पाया झालेला आहे म्हणजेच ह्या त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणामध्ये त्रिकोण ए बी सीमध्ये उंची बीई आणि पाया ए सी आहे अशाच प्रकारे आपण जर तिसरा प्रकारची आकृती घेऊया तोच त्रिकोण घेऊया ए बी सी आणि तिसरा शिरोबिंदू सी पासून जर आपण लंब काढला आकृतीत पहा सीपासून अशा प्रकारे आपण लंब काढला समोरच्या बाजूवर म्हणजे ए बी बाजूवर अशा रीतीने सी एफ हा लंब ए बी या बाजूवर काढलेला आहे म्हणजे सी एफ ही काय झालेली आहे उंची झालेली आहे आणि ए बी हा काय झालेला आहे पाया झालेला आहे म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल आपल्या ह्या तीनही प्रकारच्या आकृतीमध्ये तीन शिरोबिंदूपासून आपल्याला एका त्रिकोणामध्ये तीन लंब काढता येतात म्हणजेच तीन उंची आपण घेऊ शकतात आणि त्या संदर्भात पाया घेऊ शकतात म्हणजेच जर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला उंची आणि पाया ठरवताना या तीनही प्रकारच्या आकृत्यांचा आपल्याला वापर करता येऊ शकतो म्हणजेच तुम्हाला पाया आणि उंची ही संकल्पना समजली असेल आता हे तीनही प्रकारचे त्रिकोण जर पाहिले आपण लघुकोण त्रिकोण घेतलेले आहेत म्हणजे नव्वद अंशापेक्षा लहान असलेले कोण प्रत्येकाचे आहे आता आपण दुसऱ्या प्रकारच्या त्रिकोणात पाहूया हा बघा काटकोण त्रिकोण घेतलेला आहे काटकोण त्रिकोण कशावर आहे जर तुम्ही नीट पाहिलं तर क्यू हा नव्वद अंशाची तिकडे चिन्ह दाखवलेला आहे क्यू हा नव्वद अंशाचा कोण आहे म्हणजे त्रिकोण पी क्यू आर हा काटकोण त्रिकोण आहे मग काटकोण त्रिकोणामध्ये तीन शिरोबिंदूपासून उंची कशी मिळवता येईल ते पाहूया आता ह्या आकृतीमध्ये तर तुम्ही निरीक्षण करा निळ्या रंगाने मी दर्शवलेला आहे बघा पी क्यू हा लंब आहे क्यू वर काटकोणाचं चिन्ह आहे म्हणजे तो लंब आहे म्हणजे पी शिरोबिंदूपासून लंब ही काटकोणाची बाजूच तयार झालेली आहे म्हणजे पी क्यू ही उंची तयार झाली आणि उंची समोरच्या बाजूवर म्हणजे क्यू आरवर काढली म्हणजे क्यू आर हा काय झालेला आहे पाया म्हणजे या त्रिकोण पी क्यू आरमध्ये उंची आहे पी क्यू आणि पाया आहे क्यू आर अशा रीतीने काटकोण त्रिकोणामध्ये उंची आणि पाया आपण दर्शवू शकतो त्याचप्रमाणे ह्याच त्रिकोणामध्ये जर आपण आर बिंदूपासून विचार केला लंब टाकण्याचा तर पहा नि या रंगाने मी दर्शवलेलं आहे आल आर ह्या बिंदूपासून जेव्हा आपण लंब टाकतोय क्यूवर तेव्हा आर क्यू म्हणजेच क्यू आर ही उंची होते आणि पीक्यू हा काय होतो पाया होतो अशा रीतीने उंची बदलली तर काटकोण त्रिकोणामध्ये पाया बदलतो जसा त्रिकोण असेल ज्याप्रमाणे आपल्याला उदाहरणामध्ये माहिती दिली असेल त्याप्रमाणे आपण उंची आणि पाया आपण काटकोण त्रिकोणामध्ये ठरवू शकतो कारण काटकोण त्रिकोणामध्ये ह्या काटकोण करणाऱ्या बाजू ज्या दोन असतात तेच पाया आणि उंची असतात हे लक्षात ठेवायचं आता राहिला तिसरा शिरोबिंदू क्यू तर तिसऱ्या प्रकारची आकृती घेऊया आपण क्यू आर तीच आकृती घेतली आता क्यू बिंदूपासून आपण जर लंब टाकला तर एस बिंदूपाशी पोचतोय आणि हा जो एस बिंदूपाशी जो लंब आपण काढलेला आहे तो पी आर या बाजूवर काढलेला आहे म्हणून इथे पाया होणार पी आर आणि उंची होणार क्यू एस अशा प्रकारचं उदाहरणसुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतो लंब आहे म्हणजे काटकोणाची खूण तिकडे आलीच पाहिजे म्हणजे इकडे उंची क्यू एस आहे आणि पाया पी आर आहे म्हणजे काटकोण त्रिकोणामध्ये उंची आणि पाया अशा तीन प्रकारे विचारल्या जाऊ शकतात आता राहिला तिसरा प्रकार विषमभूज त्रिकोण ज्याच्या बाजू ह्या विषम असतात त्याचबरोबर विशालकोण त्रिकोण सॉरी ज्याच्यामध्ये एक कोण नव्वद अंशापेक्षा मोठा असतो जसा इकडे दाखवलेला आहे व्हायकोन हा नव्वद अंशापेक्षा मोठा आहे आता इकडे आपण सर्वप्रथम एक्स बिंदूपासून लंब काढूया त्यासाठी लंब काढण्यासाठी व्हायझेड ही बाजू व्हायच्या बाजूला आपण वाढवून घेतली आता आपण एक्स बिंदूपासून लंब काढला लंबची आपण खूण दिली तर इथे एक्स डब्ल्यू बघा विशालकोण त्रिकोणामध्ये ही जी उंची एक्स बिंदूपासून आपण काढलेली आहे जो लंब काढलेला आहे म्हणजे ती उंची तयार झालेली आहे ती एक्स डब्ल्यू ही त्रिकोणाच्या बाहेर झालेली आहे पण तरीसुद्धा ती एक्स डब्ल्यू कोणत्या पायावर काढलेली आहे झेड म्हणून इथे झेड ही बाजू जी आहे तो पाया होतो म्हणजेच उंची एक्स डब्ल्यू आणि पाया झेड विशालकोण त्रिकोणामध्ये ही दक्षता घ्यायची आपल्याला एखादा लंब शिरोबिंदूपासून काढायचा असेल तर एखादी बाजू आपल्याला वाढवता आली पाहिजे पुन्हा आपण एक्स वाय झेड घेऊया आता मात्र आपण झेड बिंदूपासून जर विचार केला लंब टाकण्याचं तर आपल्याला एक्स वाय ही बाजू वाढवावी लागेल जशी आकृतीत वाढवलेली आहे आणि मग झेडबिंदूपासून आपण लंब काढूया त्या बिंदूला नाव देऊया वी म्हणजे झेड व्ही हा जो लंब म्हणजे ही जी उंची आहे ही एक्स वाय या बाजूच्या संदर्भात काढलेली आहे म्हणून एक्स वाय काय झाला पाया झाला आणि झेड व्ही काय झाली उंची झाली अशा प्रकारे उंची झेड व्ही आणि पाया एक्स वाय असा झालेला आहे ही झाली दुसरी कंडिशन आता तिसरा शिरोबिंदू आपला राहिलेला आहे व्हाय तो पण आपण पाहून घेऊया बिंदूपासून समोरील बाजू व्हायची एक्स झेड आहे मग एक्स झेडवर आपण जर लंब काढला तर अशा प्रकारे आपण लंब काढू शकतो म्हणजेच टी ही झाली ह्या त्रिकोणाची उंची आणि पाया ज्या बाजूवर लंब काढलेला आहे तो पाया म्हणजे एक्स झेड हा काय झालेला आहे पाया झालेला आहे उंची टी आणि पाया एक्स झेड अशा प्रकारे विशाल त्रिकोणामध्ये उंची आणि पाया हे आपण अशा प्रकारे तीन प्रकारे घेऊ शकतो उदाहरणामध्ये तीन प्रकारे विचारले जाऊ शकतात म्हणजे तुम्हाला जर उदाहरणामध्ये उंची आणि पाया दिला असेल तर तो ओळखता आला पाहिजे ठीक आहे थे। तर आता आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स हे आपण पाहून घेऊया कशा प्रकारे काढतात त्यासाठी आपल्याला दोन त्रिकोण घ्यावे लागतील सर्वप्रथम घेऊया त्रिकोण ए बी सी ए बी सी या त्रिकोणामध्ये ए शिरोबिंदूपासून आपल्या लंब काढला दिसतोय म्हणजे तुम्हाला उंची आता ओळखता आली असेल ए डी ही उंची झाली आणि ज्या बाजूवर हा लंब काढलेला आहे म्हणजे बी सी हा बी सी हा पाया झालेला आहे त्रिकोण पी क्यू आर घेऊया त्यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येईल पी एस ही उंची झालेली आहे आणि पी एस लंब हा कोणत्या बाजूवर काढलेला आहे क्यू आर म्हणजे क्यू आर काय झालेला आहे पाया तयार झालेला आहे म्हणजे पहिल्या आकृती पहिल्या त्रिकोणामध्ये ए बी सीमध्ये उंची ए डी पाया पीसी सी आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये उंची पी एस आणि पाया क्यू आर हे मनामध्ये आपला प्रथम आलं पाहिजे उंची आणि पाया लगेच ओळखता आलं पाहिजे आता आपण दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अशा प्रकारे ए बी सी त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला लिहिता येते गुणोत्तर आहे म्हणून छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर आपल्या इंग्रजीमध्ये जर बघायचं असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपोन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर असंसुद्धा संबोधलं जाते तर ह्या दोन त्रिकोणाचं गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा सूत्राचा वापर करता येऊ शकतो म्हणजेच त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले उंची म्हणून इथे पाया आणि उंची आपण निश्चित केलेलं आहे मग त्याच किमती आपण टाकून घेऊया मग त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू व्हॉट एक छेद दोन गुणिले बी सी गुणिले ए डी आपण लिहून घेतलेलं आहे छेदस्थानी एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर म्हणजे त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले क्यू आर गुणिले पी एस अशा प्रकारे लिहिलेलं आहे अंशस्थान आणि छेदस्थानमध्ये सामायिक कुठलं दिसतं आहे तुम्हाला एकछेद दोन एकछेद दोन म्हणजे ते कॅन्सल होणार म्हणजे काय राहणार पुन्हा आपण लिहून घेऊया एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी आपण एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू आपल्याला लक्षात येईल बी सी गुणिले ए डी हे अंशस्थानी राहील आणि क्यू आर गुणिले पी एस हे आपलं छेदस्थानी येईल म्हणजे पायागुणिले उंची पहिल्या त्रिकोणाचं अंशस्थानी राहील आणि दुसऱ्या त्रिकोणाची गुणिले उंची हे छेदस्थानी राहील थोडक्यात दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बी वन गुणिले एच वन छेद बी टू गुणिले एच टू अशा प्रकारे येते आता बी वन आणि एच वन म्हणजे काय तर पहिल्या त्रिकोणाचा पाया बी वन मानून घेतला आपण आणि पहिल्या त्रिकोणाची उंची जर एच वन मानून घेतली तर आपण शॉर्टमध्ये आपण अशा प्रकारे लिहू शकतो आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया बी टू घेतलेला आहे आणि उंची एच टू घेतलेली आहे तर अशा प्रकारे डायरेक्ट आपल्याला बाजूची नावं न घेता बी वन एच वन आणि बी टू एच टू अशा शॉर्ट अक एका अक्षरामध्ये सुद्धा पाया आणि उंची लिहू शकतो म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्राबाचं गुणोत्तर या सूत्राने आपण काढू शकतो हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट त्रिकोण पी क्यू आर आपण इकडे घेतलेला आहे आता यामध्ये पहा पी एस ही उंची घेतलेली आहे उंची ही एच या अक्षराने दर्शवतात दुसरा एक त्रिकोण घेतलेला आहे ए बी सी पुन्हा इकडे उंची तुम्हाला निळ्या रंगाने दिसेल ए डी ही उंची दिलेली आहे ती सुद्धा एच आता एच आणि एच दोन्ही ठिकाणी मी घेतलेला आहे याचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल या दोन्ही त्रिकोणाची उंची ही काय आहे समान आहे म्हणजेच आपल्याला समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे याचा गुणधर्म शिकायचा आहे मग आता ही दोन त्रिकोण घेतली समान उंची आहे पाहूया त्या समान उंची असलेल्या त्रिकोणांचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर कशाप्रकारे काढतात ही अट नंबर एक म्हणजेच गुणधर्म क्रमांक एक आपल्याला शिकायचा आहे तर लक्षात ठेवायचा समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात हा गुणधर्म लक्षात ठेवायचा त्या गुणधर्मानुसार आपण लिहू शकतो एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर छेद एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इक्वल टू काय लिहिणार क्यू आर गुणिले एच पाया गुणिले उंची छेदस्थाने बी सी गुणिले एच पाया गुणिले उंची म्हणजे आपल्या पहिल्या सूत्रानुसार गुणधर्मानुसार दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण पाहिलं ते आता पहा इकडे एच आणि एच सारखं आहे म्हणून ते कॅन्सल होणार म्हणून आपण लिहू शकतो एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू छे आर छेद एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इक्वल टू क्यू आर छेद बी सी क्यू आर हा पी क्यू आरचा पाया आहे आणि बी सी हा काय आहे ए बी सीचा पाया आहे हे लक्षात येईल आकृतीवरून तुम्हाला म्हणजेच आपला हे जो गुणधर्म आहे तुम्हाला लक्षात आला असेल की समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळ त्याच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात हे लक्षात ठेवायचं आणि जर तो पाया आपण वन आणि टू मानला तर आपण बी टू लिहू शकतो त्यानंतर त्रिकोण ए बी सी आता ह्या आकृतीमध्ये घेतलेला आहे या आकृतीमध्ये ए डी ही आपल्याला ए शिरोबिंदूपासून बी सीवर एक डी बिंदू घेतलेला आणि तो रेषाखंड काढलेला आहे मग अशा प्रकारचं एखादं जर उदाहरण आलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे गुणोत्तर काढायचे ते पाहूया माझ्या मते हे उदाहरण संकीर्ण प्रश्नसंग्रहमातलं असणार बघा एरिया ऑफ ट्रँगल ए बी डी छेद एरिया ऑफ ट्रँगल ए डी सी आपल्याला काढायचा आहे त्याचबरोबर एरिया ऑफ ट्रँगल ए बी डी छेद एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी काढायचा आहे त्याचबरोबर एरिया ऑफ ट्रँगल ए डी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी पहा आपल्याला तीन गुणोत्तरं काढायची आहेत या अशा प्रकारच्या आकृतीमध्ये एक लक्षात ठेवायचं तीन त्रिकोण तयार झालेले दिसतात हे तुम्हाला प्रथम लक्षात आलं पाहिजे जरी ही गुणोत्तर दिली नसतील तरीसुद्धा आणि ह्या तीनही प्रकारच्या त्रिकोणामध्ये तुम्हाला लक्षात येईल एक जो शिरोबिंदू आहे हा सामायिक आहे ए ए हा शिरोबिंदू हा तीनही त्रिकोणामध्ये दिसेल तुम्हाला पहा ए बी डी पहिला त्रिकोण ए डी सी दुसरा त्रिकोण आणि मुख्य त्रिकोण ए बी सी ए हा सामायिक दिसतो आणि अशा प्रकारच्या त्रिकोणामध्ये ज्या वेळेला आपल्याला गुणोत्तर काढायचे आहे तेव्हा आपल्याला कोणता गुणधर्म वापरायचा आहे तो समजून घेऊया आपण तर ह्या त्रिकोणामध्ये उंची घेतली आपण जर एच म्हणजे ए टी ही लंब काढलेली आहे बी सीवर ही जर उंची घेतली तर ही उंची तीनही त्रिकोणाला ला लागू होते कशा प्रकारे पहा पहिला त्रिकोण घेतला ए बी डी त्याच्यामध्ये जर ए शिरोबिंदूपासून बी डीवर ही उंची काढलेली आहे म्हणजे बी डी पाया झाला ए टी उंची झाली लक्षात दुसरा त्रिकोण जर बघा आपण विचार केला ए डी सी विशालकोन त्रिकोण उंची बाहेर गेलेली आहे बघा डी डी सी ही डीच्या बाजूने वाढवलेली आहे मग ही ए टी हीची या त्रिकोणाची सुद्धा उंची झालेली आहे आणि मुख्य त्रिकोण घेतला ए बी सी तर ए बी सुद्धा ए शिरोबिंदूपासून बी सीवर लंब काढलेला आहे म्हणजे ए टी ही ए बी सुद्धा उंची झालेली आहे म्हणजे ह्या तीनही त्रिकोणामध्ये उंची समान आहे आलं लक्षात म्हणजे समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे आणि मग समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे ही त्याच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात हा गुणधर्म इकडे लागू पडतो म्हणून पहिला नंबर एक गुणोत्तर पाहूया एरिया ऑफ ट्रँगल ए बी डी छेद एरिया ऑफ ट्रँगल ए डी सी ए बी डी त्याचा पाया काय येणार आहे बी डी म्हणून आपण लिहू शकतो बरोबर बी डी आणि ए डी सीचा पाया काय येणार आहे डी सी आपण पाहिलं ए टी ही डी सीवर डीच्या बाजूने वाढवलेला आहे म्हणजे डी सी हा पाया झालेला आहे म्हणून छेद असताना आपण काय लिहू शकतो डी सी दुसऱ्या गुणोत्तरामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी पुन्हा पाया तोच येणार बी डी छेद असताना एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सीचा पाया काय येणार बी सी जे आपण मी सांगितल्याप्रमाणे ए टी हा लंब बी सीवर सुद्धा आहे म्हणजे बी सी पाया त्याचप्रमाणे एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी याच्यामध्ये पाया झालेला आहे डी सी छेदस्थानी एरिया ऑफ ट्रँगल ए बी सीचा पाया आहे बी सी म्हणजे संगत पायांच्या प्रमाणात हे तुम्हाला दिसतं आहे आणि हे लिहिल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कारण लिहिणं गरजेचं आहे बघा मॅच टू म्हणजे भूमितीमध्ये जो काहीचे काही उदाहरण आपण सोडवतो ज्या आधारावर सोडवतो तो आधार लिहिणं आवश्यक असते म्हणून ते आपण आधार लिहून घेऊया इकडे मी कॉमन लिहिलं आहे तुम्हाला तीनही ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे उंची समान म्हणून त्या त्रिकोणाची क्षेत्रफे पायांच्या प्रमाणात असतात किंवा पूर्ण वाक्य लिहिलं तरी सुद्धा हरकत नाही मग अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवू शकतो दोन किंवा तीन मार्काला हे उदाहरण नक्की परीक्षेला विचारलं जाऊ शकेल पुढचं एखादं उदाहरण पाहूया पूर्ण एकदा संकीर्ण प्रश्नसंग्रमातलंच एक उदाहरण घेऊया आपण पहा इकडे दोन त्रिकोण दिलेले आहेत जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल ए बी सी आणि बी सी डी किंवा डी सी बी असे दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि ह्या दोनही त्रिकोण हे तुम्हाला काटकोणाचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे तिकडे जिथे काटकोणाचं चिन्ह असते तिथे वेगळी उंची तुम्हाला द्यायची गरजच नाही तीच उंची असते म्हणजे जर विचार केला ए बी सीमध्ये उंची काय येईल आणि बी सी डीमध्ये उंची काय येईल तुम्हाला लगेच लक्षात येईल आपण पाहूया आणखी काय दिलेलं आहे त्यांनी सहा आणि आठ म्हणजे ए एव्हीची किंमत सहा लांबी सहा दिलेली आहे आणि डी सीची लांबी आठ दिलेली आहे मग एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल डी सी बी आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे मग हे गुणोत्तर काढताना आपल्याला कोणता गुणधर्म वापरायचा आहे तो लक्षात ठेवा कोणतं विधान इथे लागू पडणार आहे ते लक्षात ठेवायचं पहा निळ्या रंगाने मी दाखवलेलं आहे ए, ए बी ही पहिल्या त्रिकोणाची त्रिकोणावर लंब आलेला आहे म्हणजे ती उंची झालेली आहे कोणत्या बाजूवर तो लंब आहे बी सी लाल रंगाने दर्शवला आहे बघा बी सी म्हणजे पाया बी सी झालं आहे उंची ए बी झालेली आहे ठीक आहे आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये डी सी बीमध्ये बघा डीपासून सीपर्यंत लंब काढलेला आहे दुसऱ्या त्रिकोणामध्ये म्हणजे डी सी ही दुसऱ्या त्रिकोणाची उंची झाली पण पाया तोच राहिलेला आहे बी सी याचाच अर्थ या, या दोन्ही त्रिकोणामध्ये बी सी पाया हा काय आहे सामायिक का आहे म्हणजे पाया समान आहे आणि उंची वेगवेगळी वेग आहे आतापर्यंत आधीचं उदाहरण पण काय पाहिलं उंची समान होती आणि पाया वेगळा होता आता इकडे पाया समान आहे उंची वेगवेगळी आहे मग अशा वेळेला कोणता गुंधन वापरायचा आहे समान पायांच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात हा गुणधर्म वापरायचा म्हणून आपण एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल डी सी बी बरोबर लिहू शकतो पाया ए बी सीचा पाया सॉरी उंची आहे ए बी कारण पाया दोघांचा समान आहे आणि डी सी बीची उंची आहे डी सी म्हणजे ए बी छेद डी सी दोघांच्या किमती आपण ठेवल्या कारण लिहायला विसरायचं नाही कारण काय आहे पाया समान म्हणून क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात असतात हे आपण रिझन लिहिलेलं आहे आणि जे म्हणजेच इकडे आपण आठ क्रमांक दोन आपण घेतो आहे की दोन्ही त्रिकोणाचा सा पाया समान असेल तर कशा प्रकारे उदाहरणं सोडवायची सो so, पुन्हा किमती टाकू ए बीची किंमत आहे सहा डी सीची किंमत आहे आठ सहा आणि आठ कोणत्या पाड्यामध्ये येतात दोनाच्या पाड्यामध्ये येतात सो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल डी सी बी इज इक्वल टू दोनाच्या पडे सहाने भाग देऊ दोनाने सहाला भाग देऊया बेत्रिक सहा आणि बेचोक आठ तीन छेद चार हे उत्तर आलेलं आहे अशा प्रकारे आपण पाया समान असल्यावर उंचीच्या प्रमाणात क्षेत्रफळे असतात हा गुणधर्म वापरून उदाहरण सोडवू शकतात दोन मार्काला हे उदाहरण यायला हरकत नाही तीन मार्काला लागलं तर उत्तम पण शक्यतो हे दोन मार्काला येण्याची शक्यता जास्त आहे पुढचं एखादं उदाहरण बघूया बघा हे आपण मला वाटतं सराव संच एक पॉईंट एकमधलं उदाहरण घेतलेलं आहे दोन त्रिकोण दिसत आहेत आपल्याला स्पष्टपणे त्रिकोणची नावं फटाफट डोक्यामध्ये यायला पाहिजेत पण त्याआधी प्रश्नाचं वाचन पण करायला विसरू नका जसा प्रश्न दिलेला असेल त्या प्रश्नामध्ये सुद्धा त्रिकोणाची नावं दिलेली असतात जसं या प्रश्नामध्ये सरावसंच एक पॉईंट एकमधला दुसरा प्रश्न पुस्तकात तुम्ही पाहाल तर लक्षात येईल एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल ए डी बी विचारलेला आहे आणि माहिती देत माहितीमध्ये सांगितलेलं आहे आणि बी सी बरोबर चार आणि ए डी बरोबर आठ ह्यामध्ये आपण सर्वप्रथम सुरुवात करणार आहोत एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी व एरिया ट्रँगल ए बी डीमध्ये अशी सुरुवात करायची उदाहरणात दिलेली माहिती जी असते ती प्रथम लिहून घ्यायची आणि त्यानंतर ही अशी सुरुवात करायची आहे त्यानंतर बी सी लंब ए बी आपल्याला दिलेला आहे अर्थात बी सी ए बीवर लंब आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ए बी सीमध्ये बी सी ही काय झालेली आहे उंची आणि ए बी काय झालेलं आहे पाया झालेला आहे निळ्या रंगाने बघा आकृतीमध्ये दर्शवलेला आहे मी त्याप्रमाणे लाल रंगाने पाया दर्शवलेला आहे त्याचबरोबर ए डी लंब ए बी म्हणजे सुद्धा दुसऱ्या त्रिकोणामध्ये ए बीवरच लंब आहे बघा मी रंगाने दाखवलेला एडी तो ए बी या पायावर लंब आहे म्हणजे दुसऱ्या त्रिकोणामध्ये उंची आहे एडी आणि पाया आहे ए बी म्हणजे येथे तुम्हाला स्पष्टपणे लक्षात येईल की पाया समान आहे म्हणजेच गुणधर्म कोणता वापरता येणार की पाया समान असलेल्या त्रिकोणाचा गुणधर्म वा तुम्हाला वापरायचा आहे म्हणजे पाया समान म्हणून क्षेत्रफळे ही उंचीच्या प्रमाणात असतात हा गुणधर्म वापरता येईल चार आणि आठ ह्या किमती दिलेल्या आहेत तर लिहून घेऊया एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल ए डी बी बरोबर आपल्याला लक्षात येईल पाया समान आहे म्हणून उंची बी सी ए बी सीची आणि ए डी बीची उंची ए डी उंचीच्या प्रमाणात कारण लिहायला विसरायचं नाही पाया समान म्हणून क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात येत्या लक्षात इझी आहे तीनच गुणधर्म आहेत इकडे आणि तीनही गुणधर्माचा व्यवस्थित वापर केला आकृती पाहून तर तुम्हाला नक्की ही उदाहरणं सोडवता येतील आणि परीक्षेला हमखास मार्क देणारी उदाहरणं आहेत ही लक्षात ठेवायचं बघा नेक्स्ट स्टेप बी सीची किंमत आपल्याला दिलेली आहे चार आणि ए डीची किंमत दिलेली आहे आठ चार आणि आठ कोणत्या पडा येतात सर्वांना माहिती आहे चाराच्या म्हणून एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल ए डी बी इज इक्वल टू चार एके चार आणि एक चार दोन्ही आठ म्हणजे एक छेद दोन एकास दोन अशा रीतीने ह्याचं ह्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला लिहिता येते नेक्स्ट एक्झाम्पल बघूया पी क्यू एस हा त्रिकोण दिलेला आहे त्याच्यावर लंब पी एम दिलेला आहे बघा प्रश्नाचीच आकृती मी थोडीशी तुम्हाला इथे काढून दाखवलेली आहे जेणेकरून तुम्हाला समजणं सोपं जाईल की त्रिकोणामध्ये उंची कशाप्रकारे आपल्याला शोधता येते जसं या त्रिकोणामध्ये पी क्यू एसमध्ये पीपासून उंची काढलेली आहे पी एम ही क्यू एसवर काढलेली आहे म्हणजे उंची पी एम झालेली आहे पाया क्यू एस झालेला आहे आणि आकृती जर पूर्ण बघितली ती अशा प्रकारे आहे दुसरा त्रिकोण हा अशा प्रकारे जोडलेला आहे म्हणजे तो झालेला आहे क्यू आर एस आणि त्या ठिकाणी सुद्धा उंची तुम्हाला दिलेली आहे एन आर किंवा आर एन तो तीस उंचीसुद्धा कशावर काढलेली आहे क्यू एसवर मी तुम्हाला लक्षात येईल हा सुद्धा प्रश्न आधीच्या प्रश्नाप्रमाणेच आहे उंची वेगवेगळी आहे पाया समान आहे मग मा प्रथम माहिती लिहून घेतलेली आहे पी एम बरोबर दहा ही लांबी दिले म्हणजे उंची दिलेली आहे त्याचबरोबर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस इक्वल टू हंड्रेड स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजेच शंभर चौरस सेंटीमीटर त्याचबरोबर एरिया ऑफ ट्रँगल क्यू आर एस बरोबर एकशे दहा चौरस सेंटीमीटर याचाच अर्थ तुम्हाला क्षेत्रफळ दिलेली आहे आणि एक उंची दिलेली आहे उदाहरणाचं स्वरूप बदललेलं इकडे लक्षात घ्या उदाहरणाचं स्वरूप जरी बदललं असेल तरी गुणधर्म मात्र आपल्याला तोच वापरायचा आहे विधान त्याचाच वापर करायचा आहे जे लागू पडते आहे जसं या ठिकाणी पायासमान उंची वेगवेगळी हा गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे म्हणून एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू एस व एरिया ऑफ ट्रँगल क्यू आर एस याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल पाया क्यू एस हे मेन्शन करायचं समान आहे आणि पाया जर समान असेल बघा लाल रंगाने मी दर्शवलेला आहे तो क्यू एस पाया आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल तर एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू एस छेद एरिया ऑफ ट्रँगल क्यू आर एस म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असते मग संगत उंचीचं गुणोत्तर पी क्यू एसची उंची काय दिलेली आहे पी एम आणि क्यू आर एसची उंची दिलेली आहे एन आर आर एन पण लिहू शकतात एन आर पण लिहू शकतात पण प्रश्नामध्ये एन आर प्रश्न विचारला आहे तुम्हाला एन आरची किंमत विचारली आहे लांबी विचारले म्हणून आपण एन आर लिहायचं आता त्याच्या किमती टाकूया क्षेत्रफळ पी क्यू चं शंभर आणि क्यू आर एसचं एकशे दहा आपण लिहिलेलं आहे शंभर छत एकशे दहा बरोबर पी एमची लांबी दिलेली आहे दहा आणि एन आरची लांबी दिलेली नाही म्हणून एन आर जस तसं ऑफकोर्स इकडे आपल्याला तिरकस गुणाकार ही पद्धती वापरायची आहे तिरकस गुणाकार पद्धती म्हणजे काय तर पहा ज्याची किंमत दिलेली नसते ना त्याचा गुणाकार पहिला करायचा डाव्या बाजूला लिहायचा जसं एन आरची किंमत दिलेली नाही म्हणून ना एन आरला तिरकस अंश आणि छेद हा तिरकस बघायचा शंभर आहे मग शंभर गुणिले एन आर केलं आणि बरोबर उजव्या बाजूला जे उरलेले तिरकस अंक दिसतात त्यांचे करायचे म्हणजे दहा गुणिले एकशे दहा आता बाजू बदलायची येणारला गुणिले शंभर आहे गुणिले शंभरची बाजू बदलल्यावर काय होणार तो शंभर भागिरे शंभर होणार म्हणून येणार बरोबर दहा गुणिले एकशे दहा छेदस्थानी शंभर येणार आहे आता हे सोडवणं उदाहरण अतिशय सोपं कारण सगळीकडे शून्य शून्य दिसतात बघा एकच स्थानापासून सुरुवात करायची शून्य कट करायची मी तुम्हाला लक्षात येईल हे बघा मी शून्य कट केलेलं आहे शंभरचे दोन शून्य कट केले आहेत आणि अंशस्थानचा दहाचा एक शून्य आणि एकशे दहाचा एक शून्य कट केलेला आहे मी दोन दोन शून्य कॅन्सल झाले आहेत म्हणजे याला संक्षिप्त रूप देणे म्हणतात शॉर्ट पद्धतीने म्हणजे उत्तर आपल्याला लक्षात येईल येणार बरोबर अकरा सेंटीमीटर हे उत्तराला आहे म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची म्हणजे क्यू आर एस त्रिकोणाची उंची येणार ही अकरा सेंटीमीटर लांबीची आहे आणि हे, हे अशा प्रकारे उदाहरण सोडवता येईल तीन मार्काला तर नक्की हे उदाहरण परीक्षेला विचारलं जाऊ शकेल पुढचं एक उदाहरण आपल्याला घेतलं आहे ए पी सी त्रिकोण दिलेलं आहे आता हे उदाहरण कोणतं आहे ते तुम्ही ओळखलं असेलच आपल्याला सरावसनचं एक पॉईंट एकमधलं माझ्यामध्ये हे चौथं उदाहरण आपण घेतलेलं आहे बघा ए बी सी त्रिकोण घेतलेलं आहे आणि जर त्रिकोणामध्ये तुम्ही लक्षात ए शिरोबिंदूपासून समांतर एक रेषा गेलेली आहे आणि तिथेच एक दुसरा त्रिकोण जो तयार केलेला आहे तो आहे बी सी डी आता ह्या त्रिकोणाचं जर नीट निरीक्षण केलं तर त्याच्यावर त्या ठिकाणी ठिकाणी ए टी सॉरी तिकडे प ए पी दिलं आहे आपण ए टी घेतलं आहे इट्स ओके तर ही उंची दिलेली आहे मग आपल्याला विचारलेलं आहे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रँगल बी सी डीचं गुणोत्तर आपल्याला समांतर रेषा दिल्या आहेत ए डी आणि बी सी हे सुद्धा दिलेलं आहे मग ह्या अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना आपल्याला कोणता गुणधर्म कोणतं विधान उपयोगी पडेल ते बघा ज्या वेळेला दोन समांतर रेषांमध्ये त्रिकोण तयार झालेले असतात त्यावेळेला आता जर तुम्ही पाहाल या दोन समांतर रेषांमधील अंतर जर आपल्याला काढायचं असेल तर या दोन्ही समांतर रेषांना लंब काढलेला आहे मी ई एफ जसा ए टी आहे ना तसाच ई एफ आहे दिसतोय ई एफ हा लंब आहे दोन्ही समांतर रेषांना म्हणजे कमीत कमी अंतर म्हणजे तो लंबा आहे मग एच ती असते उंची या दोन समांतर त्रिकोणामध्ये ह्या समांतर रेषामध्ये तयार झाले जेवढे त्रिकोण असतील त्या जेवढ्या त्रिकोणांची उंची ही समान असते जशी इकडे ए टी ही उंची आहे तशी ई एफसुद्धा ही समानच उंची असणार आहे किती त्रिकोण तयार झाले तरी उंची ही मात्र समान असणार आहे ठीक कर आहे उंची तर समान आपल्याला लक्षात आलं असेल मग आपण लिहून घेऊया एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी व एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी उंची लक्षात आली सर्वांना समान कशा प्रकारे आहे ठीक आहे आणखी एक दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात येईल या दोन्ही त्रिकोणाचे जे शिरू बिंदू बघितले ए बी सी आणि दुसऱ्या त्रिकोणाचे त्रिकोणाचे बिंदू बघा बी सी डी दोन बिंदू तुम्हाला फक्त त्या त्रिकोणाच्या रायटिंग बिंदूमध्येच ह्या जे बिंदू आपण लिहिले आहेत त्याच्यामध्ये दोन बिंदू सारखे दिसत आहेत ए बी सी म्हणजे कुठलं बी आणि सी पहिल्या त्रिकोणामध्ये आहेत बी आणि सी दुसऱ्या त्रिकोणामध्ये आहेत आकृतीमध्ये पहा बी आणि सी दोन्ही त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत मग बी आणि सी बिंदूपासून जोडलेली जी रेषा असते जो रेषाखंड असते जी बाजू तयार झाली असते ती बाजू सामायिक असते मग तुम्हाला लक्षात येईल बी सी ही बाजू सामायिक आहे दोन्ही त्रिकोणाला आणि तुम्ही नीट निरीक्षण केलं तर उंची ए टी जी काढलेली आहे ती बी सीवरच काढलेली आहे म्हणजेच तो काय झालेला आहे उंची ज्या अर्थी ज्या बाजूवर काढली तो पाया असतो म्हणजे याचा अर्थ या दोन्ही त्रिकोणाचा पाया हा बी सी आहे म्हणून आपण ए पी लंब बी सी त्याचबरोबर ए डी समांतर बी सी जे आपल्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते आपण लिहून घेतलं त्यानंतर हे विधान लिहिणं गरजेचं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी व एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी सॉरी हे चुकून घेतलेलं आपण त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी सी डीमध्ये हे दोन्ही त्रिकोण जे आहेत हे समांतर रेषेमध्ये काढले आहेत हे विधान लिहायचं त्यामुळे दोन्ही त्रिकोणाची उंची कशी होणार आहे समान होणार आहे जसं मी स्पष्ट केलं हे विधान लिहायचं त्याचबरोबर ह्या दोन्ही त्रिकोणाचा पाया बी हा समान आहे येतं लक्षात बी सी पण आपला समान झालेला आहे उंची समान पाया समान आलेला आहे त्यामुळे दोन्ही त्रिकोणाची जी क्षेत्रफळे असतात ही दोन्ही त्रिकोणाची क्षेत्रफळे समान असतात अशा वेळेला ही गोष्ट लक्षात ठेवायची ज्या दोन त्रिकोणाचा पाया आणि उंची समान असेल इथे लक्षात त्यावेळेला दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळे समान असतात इक्वल असतात ती म्हणून आपण लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी हे विधान लिहू शकतो ह्या दोन्ही त्रिकोणाची क्षेत्रफळ समान झाली त्याचबरोबर पुढच्या विधानामध्ये तुम्ही लक्षात येईल तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डीच्या बरोबर एक गुणिले लिहिलेला आहे जो एक आपल्याला दिसत नाही तिकडे मी उद्दम हा एक गुणिले लिहिलेला आहे तो का लिहिलेला आहे कारण एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डीची मी बाजू बदलतोय जो गुणिले आहे जो उजव्या बाजूला आहे तो मी बरोबर चिन्हाच्या ठाव्या बाजूला म्हणजे ए बी सीच्याकडे नेईल तेव्हा तो भागिले होईल म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी होणार गुणोत्तर आपल्याला मिळेल हे गुणोत्तर बरोबर किती आलं उत्तर एक याचाच अर्थ आपल्याला जो प्रश्नात विचारला आहे त्याप्रमाणे जर लिहायचं असेल तर एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी व एरिया ऑफ ट्रँगल बी सी डी यांचं गुणोत्तर बरोबर आपण लिहू शकतो एकास एकछेद एक, एक, एक लिहिलं म्हणजेच ते एकास एक आपण लिहू शकतो दुसऱ्या भाषेत आपण जर म्हणायचं तर दोन्ही त्रिकोणाची क्षेत्रफळे कशी असतात समान असतात अशा प्रकारे समरुपता त्रिकोणामध्ये हा पहिला घटक ज्यामध्ये दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे ह्याचं जे विधान आहे ह्याचं जे सूत्र आहे हे विविध प्रकारे विविध प्रकारच्या त्रिकोणामध्ये आपण बदलून लिहू शकतो म्हणजेच काय तर समान उंची असेल तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्राचे गुणोत्तर बदलणार आहे समान पाया असेल अशा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असणार आहे आणि जर उंची आणि पाया दोन्ही समान असेल तर दोन्ही क्षेत्रफळ हे समान असतात म्हणजे गुणोत्तर एकास एक असते हे सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे सो थँक यू चॅनल आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका पुढे आपण भविष्यात ही परंपरा म्हणजे इयत्ता दहावीचं वर्ष पुन्हा एकदा सांगतो फार महत्त्वाचं आहे कमी कालावधी राहिलेला आहे आणि आपल्याला गणित आणि विज्ञान ह्यातले महत्त्वाच्या संकल्पना महत्त्वाची उदाहरणं सोडून घ्यायची आहेत सो स्टे करेक्टेड सी यू बाय बाय